आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. जत तालुक्यामध्ये 30 ग्राम पंचायतीसाठी आजी माजी आमदार गटात रंगणार सामना. जत तालुक्यातील मुदत संपलेल्या 30 ग्राम पंचायतीसाठी राजकीय सामना रंगणार आहे. यामध्ये तालुक्यातील शेगाव, गुड्डापूर, सनमडी, वळसंग, उडगी, अंकलकी, भिवर्गी, अंकले, धावडवाडी, डोरली, घोलेश्वर, गुडवाड, जालीहाळ खुर्द, करेवाडी, कुडनूर, गुलाळवाडी, लमानतांडा, उडगी, लमानतांडा, दरीबडची, मेंढीगिरी, मोरबगी, निगडी, शेडाळ, सिद्धना, शिंगणहळळी, सोनलगी, तिकोंडी, टोनेवाडी, उमराणी, उंटवाडी व येळदरी या गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गावोगावी सामना रंगणार आहे. या सामन्यात विद्यमान आमदार सावंत गटाची प्रतिष्ठापणाला लागणार असली तरी माजी आमदार जगताप गटाचेही कस लागणार आहे. गाव पातळीवरच पक्षाचे चिन्ह नसले तरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच रंगण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी व आघाडी महाआघाडीचे मित्र पक्ष नेमकी काय भूमिका घेत आहेत यावरही बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीच्या रूपाने सावंत व जगताप गट पुन्हा आमने सामने येणार आहे. जॉकेश अदाते जर आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.